बरडू पोलीस स्टेशन येथील बीट मधून विना रॉयल्टीचा मुरुम व गिट्टीचा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 25,000 लागणार अशी मागणी केली असता तक्रार करता सिव्हिल इंजिनियरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि इकडे 25,000 रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून वरुड पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसाला ताब्यात घेतल्याने ग्रामीण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. देशासह महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा लाच स्वीकारण्याच्या अनेक घटना घडत आहे आणि यासंबंधित तक्रार झाली तर अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले. अशीच धडक कारवाई वरुड येथे येथीलच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना 25,000 लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. सिव्हिल इंजिनियर असलेल्या तक्रारदाराला 12 डिसेंबरला वरुड पोलीस स्टेशन बीडमधून विना रॉयल्टी मुरुम व MS 27BX 2058 क्रमांकाच्या गिट्टीच्या ट्रकवर कुठलीही कार्यवाही न करण्यासाठी प्रतिमाह 25,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी वरुड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार जयश्री लांजेवार यांनी केल्याची लेखी तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात करण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारीवरून 21 डिसेंबरला सक्षम करण्यात आलेल्या पडताळणीवरून पथकाने वरुड शहरातील जुना आमनेर बस स्टॉप आमनेर जवळ सापळा रचला. या ठिकाणी वरुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार सह पोलीस कर्मचारी 33 वर्षीय आरोपी आशिष श्रीकृष्णराव भुंते या दोघांना 25,000 रुपये घेताना ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे पोलीस उपनिरीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे पोलीस निरीक्षक प्रवीण बारकुटे पोलीस कर्मचारी विनोद धुडे शैलेश कडू चित्रलेखा वानकडे स्वप्नील क्षीरसागर यांनी केली.